विद्यालय हे कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेले रयत शिक्षण संस्थेतील पहिले महाविद्यालय आहे। आणि या महाविद्यालयाचे जे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाचे नाव सुद्धा शिवाजी ग्रंथालय असे आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर सिंगल फॅकल्टी आर्ट्स या फॅकल्टीचे शिवाजी ग्रंथालय सगळ्यात मोठे ग्रंथालय आहे। सिंगल आर्ट्स फॅकल्टीची या महाविद्यालयामध्ये 9 पदव्युत्तर 10 पदव्युत्तर विभागाची विषयांची शिकवण्याची सोय आहे आणि 10 पदवीपूर्व शिक्षणाची पदवीपूर्व विषयासाठी शिक्षणाची सोय या महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेली आहे। आणि हे जे सगळे विषय आहेत पदव्युत्तर आणि पदवीपूर्व ह्या सगळ्या विषयाची मिळून एकूण ग्रंथ संपदा ही जवळजवळ 2,07,000 आसपास होती, परंतु त्यातले काही कालबाह्य ग्रंथ झालेले आहेत, अभ्यासक्रमातून निकामी झाले आहेत, अभ्यासक्रमातून रद्दबादल झालेले जे ग्रंथ आहेत असे ग्रंथ कमी होऊन आजपर्यंत या महाविद्यालयाची ग्रंथ संपदा 1,35,482 एवढी झालेली आहे। या महाविद्यालय संशोधनास चालना मिळावी म्हणून प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना 79 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकारचे जे जर्नल्स आहेत त्यांचे वर्गणीदार आहेत। त्यातले 20 जे ग्रंथ जे आहे जर्नल्स जे आहेत ते 20 जर्नल्स आंतरराष्ट्रीय लेवलचे आहेत आणि बाकीचे जे ग्रंथ आहे नियतकालिक आहेत ती राष्ट्रीय स्तरावरचे अगदी संशोधनाला चालना देणारे संशोधनासाठी उपयुक्त असणारे असे हे ग्रंथ आहेत। या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य म्हणजे या महाविद्यालयामध्ये जी संस्कृतची हस्तलिखित आहेत जवळजवळ ती 200 हस्तलिखित आहेत, ती सगळीच्या सगळी हस्तलिखित ही डिजिटाईज केलेली आहेत आणि ती डिजिटाईज करून त्याचा कॅटलॉगसुद्धा तयार केलेला आहे। त्याचा विद्यार्थ्यांनी प्राध्यापक आणि जे संशोधक आहे त्याचा फायदा घेत असतात। सहसा म्हणजे आता सध्याचा जमाना हा ICTचा आहे, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा, त्यामुळे आपलं हे ग्रंथालय पूर्णपणे संगणकीकृत आहे आणि विद्यार्थी प्राध्यापक जे संशोधक आहेत त्यांना या ग्रंथालयातून पुस्तके ऑनलाईन पाहायला मिळतात। पुस्तकाचं टायटल शीर्षक म्हणजे जे बिब्लियोग्राफिकल डिटेल्स आहेत ते सर्व बिब्लियोग्राफिकल डिटेल्स पुस्तकांची प्राध्यापकांना कम्प्युटरवरती पाहायला मिळतात, त्यानुसार ते पुस्तकांची मागणी करत असतात। ह्या ऑनलाईन ओपॅकच्या ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस जो प्रकार आहे त्याचं सगळ्या प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं ट्रेनिंग आत्मसात करून प्राध्यापक आणि विद्यार्थी त्याचा अवलंब आपल्या पुस्तकाची मागणी करण्यासाठी करीत असतात। तसेच या महाविद्यालयाचे मुलांचे विद्यार्थ्यांचे चालू घडामोडीचे ज्ञान अद्ययावत व्हावे यासाठी महाविद्यालय वेगवेगळ्या भाषेतील इंग्लिश असेल हिंदी असेल मराठी असेल ह्या भाषेतील 14 दैनिकांचे वर्गणीदार आहे। तसेच या महाविद्यालयाचा जो ग्रंथसंपदा जी आहे ती ग्रंथसंपदा वृद्धिंगत करण्यासाठी किंवा जे 11वी 12वीचे विद्यार्थी आहेत या POI 2A विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना जे आपलं सिद्धिविनायक ट्रस्ट आहे सिद्धिविनायक ट्रस्टकडून POI 2A टेक्स्टबुक आणि 11वी 12वीचे टेक्स्टबुक आपल्याला त्यांच्याकडून देणगी दाखल मिळतात आणि त्याचा आमच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होतो आणि विद्यार्थी ती पुस्तकं घेऊन जातात। आणि त्या विशेषतः बुक बँक्स ही स्कीम केली आहे त्याच्यामध्ये कॉलेज आपल्या खर्चातून बजेटमधून पैसे खर्च करून विद्यार्थ्यांना ग्रंथ बुक बँकेतून देत असते। तसेच ही जी बुक बँक योजना जी आहे ही बुक बँक योजना होतकरू हुशार गरीब आणि जे वर्गामध्ये ॲडव्हान्स लर्नर्स असतात अशा विद्यार्थ्यांना देतेच, त्याशिवाय जे अंध आहेत अपंग आहेत अशा विद्यार्थ्यांनासुद्धा ही सुविधा ग्रंथालय उपलब्ध करून देते। त्या ग्रंथालयाचं वैशिष्ट्य आणखीन एक सांगता येईल, हे ग्रंथालय जे रयत शिक्षण संस्थेचे शहराच्या आसपास जे 20-25 महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयाशी आंतरग्रंथालयीन देवगो योजनेशी संलग्न आहे आणि ह्या महाविद्यालयाचा आम्हाला सांगताना आनंद वाटतो की ही महाविद्यालयं
रयतची आहेत, काही रयत शिक्षण संस्थेच्या वेगवेगळे बाहेरचे आहेत, अशा विद्यार्थ्यांना आम्ही आंतरग्रंथालय देवघर योजनेतून पुस्तकं देत असतो. आणि ही जी स्कीम आहे ही निरंतरपणे चालू आहे, ह्याच्यामध्ये खंड पडत नाही. बाहेरचे विद्यार्थी असतील किंवा प्राध्यापक असतील बाहेरच्या कॉलेजचे, त्यांना आम्ही या पद्धतीनं ह्या सवलती देत असतो. तसेच विद्यार्थ्यांना ई बुक्स आणि ई जर्नल्स याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, कारण सिंगल आर्ट्स फॅकल्टी असल्यामुळं महाविद्यालयाचं बजेट कमी असतं आणि त्या बजेटमधून विद्यार्थ्यांना जी रीडिंग मटेरियल आहे ते महाविद्यालय चांगल्या पद्धतीनं पुरवत असतं. त्याशिवाय जी ई जर्नल्स आहेत, ई बुक्स आहेत, ह्याच्यासाठी महाविद्यालयाकडे बजेट अपुरं असतं आणि त्या अनुषंगानं महाविद्यालयानं इन्फ्लिमनेट इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क ही युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनची इंटर युनिव्हर्सिटी सेंटर आहे, त्याचे 5,900 वरून वार्षिक वर्गणीदार झालेला आहे आणि त्या वर्गणीतून प्राध्यापक शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना 6,000+ ई जर्नल्स आणि 1,64,300 ई बुक्स अगदी ऑनलाईन त्यांना घरी बसून रिमोटली पाहायला मिळतात. त्याच्यासाठी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयानं युजर आय डी आणि पासवर्ड दिलेले आहेत. त्यांनी हे ई रिसोर्सेस महाविद्यालयात येऊनच पाहिले पाहिजेत असं काही नाही आहे. त्यांच्या घरी जर इंटरनेटची सुविधा असेल तर महाविद्यालयानं दिलेला ईमेल आय डी आणि युजर पासवर्ड हे वापर करून ते घरी त्याचा वापर करू शकतात आणि त्यांना हवं ते ई रिसोर्सेस घेऊ शकतात. हे एक महाविद्यालयाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. त्याशिवाय महाविद्यालयामध्ये निरंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी म्हणून विस्तार कार्य विभाग म्हणून महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाचा ग्रंथालय व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबवण्यात येतो. हा अभ्यासक्रम 3 महिन्याचा असतो, ह्याची परीक्षा विद्यापीठ घेतं. त्याचं रेग्युलर टीचिंग 3 महिने महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये ग्रंथालयातील फॅकल्टी मेंबर्स आणि कमी पडले तर आजूबाजूच्या ग्रंथालयातील तज्ज्ञ ग्रंथपाल यांना व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून बोलवून त्यांच्यामार्फत हा 3 महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येतो. अशा प्रकारे शिवाजी महाविद्यालयाचं शिवाजी ग्रंथालय हे अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं वाटचाल करीत आहे आणि ह्या ग्रंथालयाच्या रिनोव्हेशनसाठी असेल किंवा ग्रंथालयाचं कलेक्शन डेव्हलपमेंटचा प्रश्न असेल किंवा ग्रंथालयाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल ह्या सगळ्या वाढीसाठी महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत ह्या प्राचार्यांचा अत्यंत मोलाचं सहकार्य, भरीव त्यांचं प्रोत्साहन महाविद्यालयासाठी मिळत असतं. महाविद्यालय ग्रंथालय या बाबतीत त्यांचं पूर्णतः ऋणी आहे. अशा प्रकारे पश्चिम महाराष्ट्रातील हे जे ग्रंथालय आहे ह्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये जे ग्रंथ युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालयामध्ये मिळत नाहीत अशा पद्धतीचे ग्रंथ या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये आहेत आणि अशा ग्रंथांचा फायदा घेण्यासाठी बाहेरचे जे शिवाजी विद्यापीठाचे PhD रिसर्च स्कॉलर्स असतील, नांदेड विद्यापीठाचे रिसर्च स्कॉलर्स असतील, पुणे विद्यापीठाचे रिसर्च स्कॉलर असतील, ते आमच्याकडं आमची ग्रंथसंपदा वापरण्यासाठी आणि त्याचा फायदा घेण्यासाठी आमच्याकडे त्यांचं रजिस्ट्रेशन असतं, त्यांना आम्ही सगळी सेवा देत असतो. विशेषतः इंग्लिश लिटरेचरमध्ये करेबियन लिटरेचर नावाचा जो एक विशिष्ट असा साहित्य प्रकार आहे आणि हा साहित्य प्रकाराची जी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत ती आमच्याच ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत, इव्हन शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये ती मिळत नाहीत. आणि ह्या करेबियन लिटरेचरचा वापर करून एक 4-1 विद्यार्थी PhD पूर्ण झालेले आहे आणि ते विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून असताना त्यांनी हे संशोधनाचं काम ह्या ग्रंथालयाचा वापर करून केलेलं आहे. अशा पद्धतीने हे समृद्ध ग्रंथालय आणि विद्यार्थी प्राध्यापक त्याचा चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने फायदा घेतो. आम्ही आमचे ग्रंथालय सेवक जे आहेत, सगळे ग्रंथालय सेवक हे बिलीब आहेत, एमलीब आहेत आणि त्यामुळं आम्हाला विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना सेवा देताना कोणतीही अडचण येत नाही, कारण ग्रंथालय सेवा ही द्यायची कशी असते तर प्राध्यापक आणि विद्यार्थी ग्रंथालयाकडं आला पाहिजे, त्यासाठी तिथल्या स्टाफ नम्र असला पाहिजे, कर्तव्य तप्तर असला पाहिजे, प्रामाणिक असला पाहिजे, अशा पद्धतीचा स्टाफ आम्हाला लाभलेला आहे. कारण ग्रंथालयशास्त्राचं त्यांना विशिष्ट ट्रेनिंग एमलीब आणि विलीबलाच मिळालेलं असल्यामुळं ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं सेवा देत असतात.
आमच्या महाविद्यालयामध्ये जरी ग्रंथालयातील जी पुस्तकांची रचना आहे ती क्लासिफाईड आहे आणि क्लासिफाईड अशा दशांश डिवे डेसिमल क्लासिफिकेशन म्हणजे दशांश वर्गीकरणाची ही वर्गीकरण पद्धती अवलंबलेली आहे आणि ती वर्गीकरण पद्धती अवलंबत असताना ऑथरच्या अध्याक्षराप्रमाणे ग्रंथालयातील कपाटामध्ये त्या पुस्तकांची विषयानुसार मांडणी केलेली आहे हे मला या ठिकाणी विशेष वक्तव्यानं सांगावं असं वाटतं. आणखीन एक वैशिष्ट्य असं की हे ग्रंथालय अगदी 11वीपासून ते PhD पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मुक्तद्वार पद्धती देते. कोणत्याही कोणापाय स्टुडंटनं आपल्या ग्रंथालयामध्ये जाऊन त्याला हवा असणारा ग्रंथ त्यांनी त्याच्या कपाटातून जिथे आहे तिथून तो स्वतः जाऊन शोधून घेऊ शकतो ही सुविधासुद्धा ह्या ग्रंथालयामार्फत दिलेली आहे. शिवाजी कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये मराठी वृत्तपत्र ऐक्य सकाळ केसरी पुण्यनगरी लोकमत सामना तरुण भारत प्रभात महाराष्ट्र टाइम्स हिंदीमध्ये आज का आनंद इंग्लिशमध्ये टाइम्स द हिंदू द इकॉनॉमिक्स टाइम्स द इंडियन एक्सप्रेस अँड टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्रे विद्यार्थ्यांसाठी आणि स्टाफसाठी येतात. प्रबोधन पत्रिका योजना अक्षर अनुवाद हंश आविष्कार आजकल ड्रीम सहकारी महाराष्ट्र साहित्य अमृत संशोधन इकॉनॉमिक्स हे आपलं ग्रंथालयाचं लायब्ररीचं सॉफ्टवेअर आहे ते MKCLचं आहे आणि आपण याच्यामध्ये लॉग इन करून किंवा लॉग इन न करता ओपॅक हा ऑप्शन निवडून फील्ड सर्च वरती क्लिक करून पाहिजे ते पुस्तक आपल्या ग्रंथालयात अवेलेबल आहे का नाही हे आपण याच्यावरून पाहू शकतो. जर तुम लेखक किंवा त्या पुस्तकाचं टायटल हे आपणाला माहीत असणं गरजेचं आहे. तर फॉर एक्झाम्पल तुला पुस्तक कसं सर्च करायचं ते तुला दाखवतो. आता हे पुस्तक आहे तर इथं ओपॅकमध्ये जायचं आणि ओपॅकवरती क्लिक करून या पुस्तकाचं नाव टाकायचं सर्च करायचं इथं पाश्चात्य राजकीय विचारवंत विचारवंत हे पुस्तकाचं टायटल टाकलं खाली इथं टायटल आहे का ऑथर आहे हे सिलेक्ट करायचं आपलं टायटल आहे आणि सर्च म्हणायचं. सर्च म्हटलं की आपल्याला पुस्तक अवेलेबल आहे का नाही इथं दिसतं. तर हे पुस्तक आपण सर्च केलं हे पिवळ्या रंगामध्ये आपल्याला इथं दिसतं आहे. तर ते आपण क्लिक करून बघायचं त्याची पूर्णपणे डिटेल आपल्याला इथं बघायला मिळते. त्याचं लेखक कोण आहे आपल्या ग्रंथालयामध्ये कॉपी किती शिल्लक आहेत अवेलेबल आहेत का नाही इथं दिसलं जातं. कधी आलेली आहे पब्लिशर कधी झालेली आहे ते आपणाला दिसतं आणि आपणाला कोणत्या याच्यामध्ये मिळेल ते कपाटामध्ये मिळेल ते आपणाला इथं कॉल नंबरने आपली ॲक्सेस ह्याच्यानुसार ग्रंथालय दशांश वर्गीकरणानुसार आपली लायब्ररीचं वर्गीकरण केलेलं आहे त्यामुळे ते शोधायला हा कॉल नंबर पाहायचा आणि त्या कॉल नंबरवरून पुस्तक आपणाला कुठे सापडेल याचा मागवा लागतो आणि ते बरोबर आपण त्या कपाटापर्यंत जाऊन पोचतो आणि आपणाला ते पुस्तक एवढी पुस्तकं अवेलेबल तिथं त्या कपाटामध्ये सापडणार.